बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची बातमी पाहूयात. माटुंग्यातील म्हैसूर कॅफे मालकाच्या घरावर दरोडा टाकण्यात आला. दरोडेखोर 25 लाख रुपये घेऊन फसार. दरोडेखोरांच्या विरोधामध्ये सायन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर सायन पोलिसांनी सेवानिवृत्त पोलीस आणि कार्यरत पोलीस कर्मचारी या दोघांना अटक केली असून त्यांच्या इतर साथीदारांचा पोलीस सध्या शोध घेत आहेत. महत्वाची अपडेट या बातमीच्या संदर्भातली समोर येते. दरोडेखोरांच्या विरोधात सायर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यानंतर मात्र सायन पोलिसांनी एक सेवानिवृत्त पोलीस आणि कार्यरत पोलीस कर्मचारी या दोघांना अटक केली असून त्यांच्या इतर साथीदारांचा पोलीस सध्या शोध घेत आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.